नोकरी इच्छा आधी मुंबईमध्ये वादावादीच्या घटना घडत आहेत. मीरा रोड इथल्या जेपी इन्फ्रा आणि नागपाडा इथल्या नथानी हाईट्स इथं बकऱ्या आणल्यानं सोसायटीतील सदस्यांनी याला विरोध केलाय. वादावादी झाल्याचा प्रकार सुद्धा घडले आहेत. मीरा रोड इथं दोन बकऱ्या आणल्यानं त्या रहिवाशाला नागरिकांनी विरोध केला, त्यामुळे रात्रभर जेपी इन्फ्रा या सोसायटीमध्ये वादावादी होती. इथल्या 11 जणांविरोधात मीरा रोड पोलिसात गुन्हा दाखल आहे. तर नागपाडा इथं नथानी हाईट्समध्ये पार्किंगमध्ये 100 बकऱ्या बांधल्यानं जैन रहिवाशांनी याला विरोध केलेला आहे आणि यातून वादसुद्धा झाला आहे. नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अजय अडसूळ यांनी. मुंबई सेंट्रल येथील नाथानी टॉवर्समध्ये उद्या बकरी ईदाच्या पार्श्वभूमीवर काही मुस्लिम धर्मीय लोकांनी जवळपास 100 अधिक बकऱ्या या ठिकाणी आणलेल्या आहेत आणि त्याला एकूणच आता गोठ्याचं स्वरूप आलेलं आहे. खरं पाहायला गेलं तर या टॉवरमध्ये सर्वधर्मीय लोक राहतात. आपल्यासोबत काही जैन धर्मीय लोक आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या काय भावना आहेत? आम्ही हिंदू आणि जैन सर्व ही सोसायटीमध्ये राहतात, लई वर्षाने राहतात, शांततेने राहतात. पण काल 1 ते 2 त्या लोकांनी जवळजवळ 60 बकरे आणले इकडे आणि त्यांची अशी व्यवस्था केली की भाई त्याच्यातनं काहीतरी रक्त दिसणार नाही तसं. तर आम्ही लगेच पोलीस स्टेशनला गेले आणि मंगलप्रभाजी लोढासुद्धा आले होते तिकडे, पण त्या लोकांनी आमची नाही काहीतर FIR घेतली, नाहीतर काहीतर कंप्लेंट घेतली, नाही काहीतर प्रॉमिस दिलं की आम्ही त्यांना हटवतात. कारण ते कायद्यामध्ये 1 किलोमीटरच्या परिप्रेक्ष्यात कुठल्याही ॲनिमलला ठेवायची त्या परमिशन नाही. त्या लोकांकडे नाथाणी हाईट सोसायटीची पण परमिशन नव्हती, दुसरी कुठली पण BMCची पण परमिशन नव्हती आणि पोलीस स्टेशनाची पण काहीतरी परमिशन नव्हती. तर पण त्यांनी तिकडे काल 1-2 त्यांनी ठेवलेल्या आहेत तिकडे. या ठिकाणी पोलीस सध्या बाहेर थांबलेले आहेत, या ठिकाणी सध्या तणावाचं वातावरण आहे. हिंदू मुस्लिम असा कुठेतरी वाद दिसतोय, काय सांगाल तुम्ही? तसं हिंदू मुस्लिम तशी काहीतरी वार्ता नाही, परंतु वार्ता एवढीच आहे की तुमच्या धर्माचे काहीतरी क्रिया प्रक्रिया आहेत तर तुम्ही करा, परंतु जी कायद्याच्या अंतर्गत करा तुम्ही. तेवढा सांगितलं मी पोलिसला, तर पण पोलीस काहीतरी ऐकत नाही आणि पोलीस स्टेशनचे सर्व आणि BMCची उपरी ॲनिमल मेडिकलची असिस्टंट कमिशनर आली होती शिवालिक मॅडम, त्यांनी पण काहीतरी स्टेटमेंट दिलं नाही, काहीतरी कॉन्सोलेशन दिलं नाही. आणि आम्ही काल 4 संध्याकाळी सकाळी 4:30 इकडे बसलेले होते, काहीतरी निवारण झालं नाही त्यांच्या. सध्या या प्रश्नासंदर्भात कुठलीही गांभीर्याने दखल प्रशासनाकडून घेतलेले नाही. सध्या ह्या बकऱ्या या सोसायटीच्या पार्किंगमध्ये आहेत, त्यामुळे पाहणं महत्वाचं आहे की उद्यापर्यंत उद्या बकरी ईद आहे, त्यामुळे संध्याकाळपर्यंत यावर काय निर्णय होणार आहे. कॅमेरामन आदित्यसह मी अजय अडसू, लोकशाही न्यूज मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.